नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. लग्नास नकार दिला म्हणून 5 महिन्यांच्या गरोदर अल्पवयीन मुलीनं टोकाचं पाऊल उचलून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या संदर्भात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला 5 महिन्यांची गरोदर केल्याप्रकरणी तसेच घरातल्या व्यक्तींना याबाबत माहिती होताच तिने टोकाचे पाऊल उचलले. त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी निखिल खंडागळे याने आपल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर लग्नास नकार दिल्यामुळे आपल्या मुलीने टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवलं असल्याची तक्रार त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली. याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपी निखिल खंडागळे याच्या विरोधात बालकांचे लैंगिक शोषण अत्याचारापासून संरक्षण म्हणजेच पोस्को तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या संशयित आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेतली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये IPC कलम 305, 376 आणि पॉक्सो कलम 8-12 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये एक अल्पवयीन युवतीने आत्महत्या केलेली आहे. तिला आत्महत्या प्रवृत्त करणारा जो इसम आहे त्याच्यावर त्याला अटक करून त्याची आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि पुढील तपास करत आहोत.